भाजप उलवनोड 2 आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि दप्तरांचे वाटप बुधवारी करण्यात आले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन समाजाचं आणि आपल्या परिसराचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना केले. भारतीय जनता पक्ष आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांकरिता शालेय वस्तूंचे मोफत वाटप करण्यात येत असते. यावर्षीही गव्हाण, कोपर, शिवाजीनगर येथील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या आणि दप्तरांचं वाटप करण्यात आले. भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, अखिल भारतीय कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कोळी, वाहतूक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, उलवेनोर 2 चे अध्यक्ष विजय घरत, वसंत पाटील, अनंता ठाकूर, सोमनाथ भगत, जयवंत देशमुख, मोतीराम कोळी, कैलास कोळी, राजू कोळी, ग्रामपंचायत सदस्य स्नेहलता ठाकूर, जयश्री कोळी, इंदुमती पाटील यांच्यासह मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्याला ज्या ज्या काही मंडळामार्फत आणि आपल्या व्यक्तिगत सुद्धा त्यांना